खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी क्षितिज या शीर्षकाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. तसेच यावेळी पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये इयत्ता 12वीच्या गुणवंत विद्यार्थी आणि प्रज्ञावंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग जनसंपर्क प्रमुख कारंडे सर, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश स्कूल कामोठेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीकेटी विद्यालयाचे मराठी विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारघरचे प्राचार्य एस टी गडदे, भाजपचे ओवेश्वर अध्यक्ष सचिन वाजकर, शरद कुमार तपासे सर, खडावकर मॅडम, देशमुख सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मित्रांनो, खर तर स्नेहसंमेलन किंवा यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देणं हा एक अतिशय अविभाज्य अंग आहे शिक्षणाचं. चांगल्यानं चांगलं केलं, त्याचं चांगलं कौतुक केलं का इतर जे मागं पडले आहेत त्यांना असं वाटतं का आपणही असं व्हावं, आणि हा खरा उद्देश असतो. ज्यांचा आता सत्कार झालाय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, ज्यांचा सत्कार पुढच्या वर्षी होणार आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ठाकूर साहेब, मला फक्त तुमच्याविषयी बोलताना एक कविता म्हणाविषयी वाटते, आणि ती फक्त चार ओळीची मी कविता म्हणतो. ती कविता आहे वसंत बापटांची. असल लाकूड भक्कम घाट, ताठर कणा टनक पाट, वारा कात गारा कात, बाबूळ झाड उभेच आहे. देहा फुटले वारा फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसूप बोटे, बाबूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद मिटली, छाताटाची ढलपी फुटली, बाहुळ झाड उभेच आहे. अनेक चढउतार आयुष्यामध्ये, इतके चढउतार पाहिले का त्याचं कोणी कल्पना करू शकणार नाही, इतके चढउतार तुमच्या आयुष्यामध्ये आले. मला विशेष वाटतं, आश्चर्य वाटतं, आणि विशेष म्हणजे गुड वाटतं का हे असं घडलंच कसं. जिवंतपणी ज्यांची दंतकथा बनली आहे विश्वास ठेवता येणार नाही, असं ज्यांचं आयुष्य घडलेलं आहे रहस्यमय, असे रामशेठ ठाकूर साहेब हे खासदारापेक्षा या संस्थेचे चेअरमन आहेत हे मला फार भावतात. आणि खरं शिक्षण क्षेत्रामध्ये अशी माणसं जेव्हा असतात तेव्हा त्यांना भेटायचा मोह मला आवडत नाही. आपल्याला पाहायला गेलात तर लायब्ररी, आपल्या लायब्ररीमध्ये आपल्याला अमेरिकेतलं लायब्ररीतलं पुस्तक तुम्हाला इथं वाचता येईल, लंडनच्या लायब्ररीतलं पुस्तक तुम्हाला इथं वाचता येईल. म्हणजे हे सगळं जे ज्ञान जे आहे, तर युनिव्हर्सिटी इथं आल्या, आता युनिव्हर्सिटी फॉरेन युनिव्हर्सिटीत आल्या, कोलिबेशन त्यांचं करायला लागले, आणि तशा दृष्टीनं हे जॉईंट युनिव्हर्सिटीज वगैरे होऊन त्याच्यातूनसुद्धा आपल्याला इंग्लंड अमेरिकेला जाण्याची ओढी होती कमी झाली. भारतीय विद्यार्थी हे जगामध्ये अतिशय प्रत्येक देशामध्ये पाहायला गेलात तर भारतीय जाऊन पोचला आहे आणि तिथेही नाव कमवतो आहे, त्या देशांची सेवा करत आहे. आमचं म्हणणं वेगळं आहे, तुम्ही टॅलेंटवाले जे आहात ते तिकडं जाण्यापेक्षा इथं आपल्या देशाची सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं सर्व्हिस धंदा कुठलाही असो, उद्योग कुठलाही असो, सर्व्हिस कुठलीही असो, मनापासून काम करणं
हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण ज्या स्टेजला आहोत त्या स्टेजवर आपण जर अशा पद्धतीनं आपला रोल आपण निभावला तर भावी आयुष्य आपलं आपल्या सर्व नातेवाईकांचं मुलाबाळांचं सुखी झाल्याविषय राहणार नाही. पण आपण मोठे झाल्यावर आपल्या शाळेला आपल्या कॉलेजला विसरता कामा नये. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.